अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर मराठा समाजाच्या वतीने आंदोलन केले जात आहे, त्याचे पडसाद जामनेर शहरात देखील उमटायला सुरुवात झाली आहे। गेले 3 दिवसांपासून सकल मराठा समाजाचे तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे, तर आज उपोषणकर्त्यांनी कॅन्डल मार्च देखील काढला आहे। आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण स्थळापासून हा कॅन्डल मार्च काढण्यात आला। जामनेर शहरातील राजमाता जिजाऊ चौकापासून पुन्हा तहसील कार्यालयातील संविधान शिलाफलकाजवळ जिजाऊ वंदना घेऊन या कॅन्डल मार्चचा समारोप करण्यात आला असून, उद्या म्हणजेच 3 नोव्हेंबर रोजी जामनेर शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन आंदोलनकर्त्यांनी केले आहे। बहुजन प्रतिपाल छत्रपति शिवाजी महाराज की जय। करेंगे वाणी लाभ संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं। अरे रक्त रक्त बिन लय कोई जय जिलाऊ जय शिवराय। आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे। आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे। असं कसं देतोय जय शिवराय। नमस्कार, तर आज आपण आलेलो आहोत जामनेर शहरातील तहसील कार्यालयासमोर। या ठिकाणी गेल्या 3 दिवसापासून जरांगे पाटील यांनी जे उपोषण सुरू केलेलं आहे त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे। आणि या साखळी उपोषणाचे जे उपोषणकर्ते आहेत त्यांनी या ठिकाणावरून कॅन्डल मार्च काढायला आता सुरुवात केलेली आहे। जे बांधव जे आहेत त्याचबरोबर त्यांचे जे समर्थन करणारे आहेत इतर समाज बांधव ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तर आपण बघू शकता आहे किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला गर्दीही दिसत आहे। Thank you.
अलग आपण बघू शकता की या ठिकाणी जो कैंडल मार्च काढण्यात आलेला होता हा नगर परिषदेसमोरील राजमाता जिजाऊ चौक या ठिकाणापासून तर पुन्हा जे उपोषणाचे स्थळ आहे तहसील कार्यालयाच्या समोर जे साखळी उपोषण चालू आहे त्याच ठिकाणी हा कैंडल मार्च पुन्हा जाणार आहे की भरपूर असा प्रतिसाद मिळत आहे आणि मराठा आरक्षण मिळालाच पाहिजे यासाठी हे सर्व मराठा बांधव एकवटलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आपण बघू शकता की या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी घोषणाबाजी चालू आहे. एका व्यक्तीचा नाहीये तर संबंध मराठा समाजाचा लढा आहे.
तर या लढ्यामध्ये आपला भाऊ म्हणून आपला मित्र म्हणून आपण सर्वांनी योगदान देणं गरजेचं आहे. त्यासाठी उद्याच्या बंदमध्ये आपण सर्वजण सहभागी होऊया एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो. जय जिजाऊ, जय शिवराय. आधी जिजाऊ वंदना होईल, त्यानंतर राष्ट्रगीत होईल, मग कार्यक्रमाची शांता होईल. मा जिजाऊंच्या स्मृतीस अभिवादन करून मी माझं भाग्य आहे की आज मला जिजाऊ वंदना म्हणायला इथे मिळाली, याबद्दल मी आधी खूप स्वतःचं भाग्य म्हणते. आणि तर आपण म्हणू जिजा माऊले गे तुला वंदना ही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त गाई भयातून मुक्ती मिळाली जनांना गुलामी कुणाला कुणाचीच नाही नसे दुःख कोण नसे जशी पार्वती दी प्रिया शंकरास जशी पार्वती दी प्रिया शंकरास तशी प्रेरिका गे शहाजी सतुनी जिजा माऊली गे जसा संविभागी बळी पूर्वकाळी जसा संविभागी बळी पूर्वकाळी शिवाजी जनांच्या तसे चित्त देही जिजा माऊली गे तुला वंदना जिजा माऊली गे तुला वंदना तर आपण बघितलं की या ठिकाणी कॅन्डल मार्च हा संपन्न झालेला आहे. कॅमेरामॅन विराज ढाकरेसह मी किरण सोनवणे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.